स्थापनेपासूनच महाराष्ट्र नागरी पतसंस्थेच्या कारभारात पारदर्शीपणा जपला जातोय त्यामुळे संस्थेची आर्थिक प्रगती वेगानं होतीये आता तर संस्थेला आय एसओ मानांकन मिळालं असून विविध पुरस्कारही मिळालेले आहेत त्यामुळे संस्थेचं तालुक्याबरोबर जिल्ह्यात नाव अग्रेसर असून यावर्षी संस्थेच्या सभासदांसाठी पंधरा टक्के लाभांश चेअरमन डी जी पाटील यांनी जाहीर केलाय पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या महाराष्ट्र नागरी पतसंस्थेनं स्थापनेपासून सभासद ठेवीदार कर्जदारांचंही जोपासत पारदर्शी कारभार केलाय संचालक मंडळाच्या सहकार्यानं संस्थापक चेअरमन डीजी पाटील यांनी संस्थेला प्रगतीपथावर नेलंय संस्थेच्या मुख्य शाखेसह सात शाखांच्या माध्यमातून सर्व व्यवहार संगणकीकृत करून कोर बँकिंग प्रणाली वीज बिल भरणा केंद्र जीवन सोबती कल्याण निधी विमा संरक्षण तोडणी वाहतूकदारांना कारखान्यांच्या माध्यमातून आर्थिक कर्ज पुरवठा अशा विविध सुविधा पुरवल्या आहेत यावर्षी संस्थेला शासनाचा आयएसओ मानांकन पुरस्कार मिळाला असून सर्वोत्तम संस्था आणि सर्वोत्तम अध्यक्ष हे पुरस्कार मिळाले आहेत त्याबद्दल सभासदांच्या वतीनं चेअरमन डीजी पाटील आणि संचालक मंडळ राचा सत्कार करण्यात आला संस्थेनं पंचावन्न कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पार केला असून पंच्याहत्तर कोटी रुपये ठेवींचं उद्दिष्ट ठेवलंय यावर्षी संस्थेच्या वतीनं सभासदांना पंधरा टक्के लाभांश वाटप करण्यात आला यावी संस्थेचे उपाध्यक्ष आर एस पाटील सरपंच प्रकाश पाटील पी के तुरंबेकर सरदार पाटील सुभाष पाटील विलास खांडेकर गजानन माने यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते